Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे अरे दुमण्या, काय करतोय तू? हा ठेवते ठेव तिथे जागेवर आणि पळ इथून. नानी खाऊ देत. मोहिनीताई. हो. नाव असं लपवा ना मेहंदीत कि आमच्या युवराजला शोधताच नाही आलं पाहिजे. हो हो. मला काय वाटतं, सिद्धू अदितीच्या लग्नात जेवढी हळद लागलेली ना तेवढी आता नाही लागणार. आपण घरचेच आहोत ना. हो पण सासूबाई हे एवढे हळकुंड पुरतील ना? थोडे जास्त होत आहेत का? कमी करायचंय का आपण? अहो आम्ही कमी पडतील म्हणतोय. हा नाही नाही, माझ्या अंदाजानुसार पुरतील एवढी हळकुंड. हो पुरतील अग. चला. सुमित्रा अगं इथून बस. अगं दोघं येताना गोड बातमी घेऊन येतील. आता ती दोघं येईपर्यंत ना यांना काही चैन पडणार नाही, या काही स्वस्त बसणार नाही. नाही स्वस्त बसवते हो मला, कारण सुनबाईला चक्कर का आली यावर सिद्धू अमेरिकेला जाणार की नाही हे ठरणार आहे. पण मला पक्की खात्री आहे की बाळाची बातमी कळल्यावर सिद्धूला काही इथून निघवणार नाही. अहो नका काळजी करू, बयोबाईंचा अंदाज कधी चुकलाय का? हो ना, काय तू. आता घरात आणखीन एका बाळाची न्यूज येणार आहे. दोन बाळ बापू, हे दोन्ही बाळ वेळेवर येतील ना आपल्या घरात जन्माला? नाही म्हणजे काय, सातव्या महिन्यातच आजकाल त्रास होतो ना सगळ्यांना, आणि मग पोटाला असं. अहो तुम्ही ना काही बोलूच नका, शांत राहा. हो ना, अरे जरा चांगला विचार करा ना. अरे एका वेळी दोन पाळणे हलणार आहेत घरात, पुन्हा तो धुराचा वास, तेल मालिश आणि घर भरून जाणार आहे. दोन दोन बाळ म्हणजे माझ्या बेबीला. हो वेणबाई, म्हणून तर मग अशी आम्ही सगळ्या जणी हसत होतो ना. पण तिने मला काहीच नाही सांगितलं. वेणबाई हो रडताय काय? आहे बघा, सुनबाईला सुद्धा अजून याची काही कल्पना नाहीये. रडताय कशाला? आता जे बाळ येईल ना ते रडेल आणि त्याला तुम्ही सांभाळायचंय. अहो बहीणबाई, आता तुम्ही आजी होणार आहात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.